तालुका स्तरावर भरघोस पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येतील। स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील एकूण 396 शहरांच्या 3137 कोटी रुपये किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून त्यांची देखील अंमलबजावणी सुरू आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 2533 कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित आहे। मुंबई शहरातील वाहतूक सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात असं आपलं ध्येय आहे। त्यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी न्हावा सेवा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा नियोजन आहे। वांद्रे वरळी सागरी मार्ग शिवडी न्हावा सेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चार पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून ते 3 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। विरार भिवंडी कल्याण पनवेल उरण पेण व अलिबाग या शहरांच्या विकासाकरता तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी न्हावा सेवा मार्गाला जोडणाऱ्या 40,000 कोटी रुपये किमतीच्या 126 किलोमीटर लांबीच्या विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे। ठाणे खाडीला समांतर सुमारे 15 किलोमीटर लांबीचा 40 मीटर रुंदीचा ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे 1,250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंब्रा बायपास जंक्शन शीळ कल्याण फाटा शीळ फाटा व कल्याण फाटा जंक्शनवर उड्डाणपुलाची निर्मिती महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे। मुंबई ठाणे व नवी मुंबई या शहरांभोवती उपलब्ध असलेला जलमार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाने ठरवले असून त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल। त्यासाठी कोलशेत कालेर डोंबिवली आणि मीरा भाईंदर या 4 ठिकाणी जेटी उभारण्यात येणार आहे। वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू झाले आहे ते आपल्याला माहीत आहेच। या प्रकल्पाची लांबी 17.17 किलोमीटर असून प्रकल्पाची अंदाजित किंमत 11,333 कोटी रुपये। वांद्रे वर्सोवा विरार या सागरी सेतू प्रकल्पाची अंदाजित किंमत 42,000 कोटी रुपये असून कामाचा पूर्व सुसज्जता अहवाल तयार करण्यात आला आहे। सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे। मुंबईतील 14 मेट्रो लाईन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून त्याकरता 1,40,814 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। सर्व 14 मेट्रो लाईन्सची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर आहेत। मेट्रो मार्ग 2 अ मेट्रो मार्ग 7 या मार्गावरची कामं 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येतील। गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची किंमत 6,600 कोटी रुपये असून कामाची निविदाविषयक कारवाई सुरू आहे। मुंबई किनारी मार्ग कोस्टल रोड प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून हा मार्ग सन 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे। सध्या या प्रकल्पाच्या दक्षिण मुंबईतील बोगद्याचे काम सुरू आहे। मुंबई शहरातील रेल्वे रुळावरील 7 उड्डाणपुलांची देखील कामं हाती घेण्यात आलेली आहेत। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानादरम्यान त्यांना जोडणारा पादचारी पूल उभारण्यात येणार असून या प्रकल्पाकरता 98,81,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील सायकल मार्गावरील बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे येत्या वर्षभरात मुंबईतील पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वरळी वांद्रे धारावी घाटकोपर भांडुप वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून त्याकरता 19,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मालाड उपनगरातील मनोरी येथे उभारण्याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल डिसेंबर 2021 पूर्वी अपेक्षित आहे। मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प मार्च 2021 पासून सुरू होणार असून त्याकरता 450 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंबई परिसरातील दहिसर
पोईसर व उशिवर